थर्मल पॉवर स्टेशन जे महाराष्ट्रात सर्वात मोठं आहे आणि वैभव आहे, यासंबंधी काही अनेक विषय होते. प्रकल्पग्रस्तांपासून तर वीज जनरेशन, कोळसा सप्लाय आणि पाण्याची कमतरता अन्यान्य बाबीवर आज मंत्री महोदय ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेबांसोबत अधिकाऱ्यांची बैठक झाली. काही विषय जिल्ह्याचे होते त्यावर चर्चा करताना प्रकल्पग्रस्तांचा विषय आणि कोळशाच्या वाहतुकीचा विषय फार गांभीर्याने बोलणं झाल्यानंतर अनेक विषय मार्गी लागले. कोळसा कमी पडणार नाही आणि भविष्यामध्ये पाण्याचा तुटवडा होणार नाही याकरता मंत्रिमंडळाचे प्लॅन चांगले आहेत ते ऐकून मला समाधान झालं. हा प्लॅन फुल फेजमध्ये चालला पाहिजे याकरता चर्चा झाली. प्रकल्पग्रस्त म्हणजे शिल्लक होते त्या सर्वांचा निर्णय एका महिन्यात लागेल हाही विषय या ठिकाणी झालेला आहे. आणि महाराष्ट्र चंद्रपूरच्या थर्मल पॉवर निर्भर आहे, इतकी ताकद महाराष्ट्राच्या थर्मल पॉवर चंद्रपूरमध्ये असताना त्याला वेळर कोळसा आणि त्याला लागणारा कोळशाचा ब्लॉक, की जो ब्लॉक इमताचा जो ब्लॉक आहे बरांचा, तो पण महाजनकोला मिळाला पाहिजे याकरता ऊर्जा मंत्री बावनकुळेसाहेब प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री पण त्यांना सहकार्य करीत असताना आम्ही सुद्धा केंद्रातून त्यांना मदत करावी ही मंत्र्यांची अपेक्षा आहे. त्याकरता बैठक झाली, बैठकीत अनेक निर्णय झाले आणि बैठक फार सुंदर झाली, व्यवस्थित झाली आणि असं वाटलं की आता महाराष्ट्र पूर्ण आत्मनिर्भर होईल. इथे चांगले प्लॅन सध्या महाजनकोचे आहेत.